रेलवे का ध्यान पब्लिक के तरफ है ही नहीं। मुंबईतील परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांना जोडणाऱ्या पुलावरील चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 39 प्रवासी हे जखमी झाले। दसऱ्याचा आदला दिवस त्या 22 कुटुंबियांसाठी काळरात्र ठरला। पावसाची सर ओसरण्यासाठी आडोशाला उभे असलेले निष्पाप प्रवासी काही अफवांनी सैरावैरा पळत सुटले आणि चेंगराचेंगरीत 22 जणांनी आपले प्राण गमावले। पण या सगळ्या परिस्थितीला नेमकं जबाबदार तरी कोण होतं? का या 22 कुटुंबियांना सणाला आज रडावं लागतंय? यासाठीच हा विशेष कार्यक्रम, सणाला रडवणारे गुन्हेगार। रेलवे का ध्यान पब्लिक के तरफ है ही नहीं। या घटनेनं मुंबईत नाहीच तर देशही हादरला, तो परळ रेल्वे स्थानकावरच्या हत्याकांडानं। हे हत्याकांड कोणत्याही गुन्हेगारानं घडवलं नाही आहे, तर ते घडवलंय मुरदाड रेल्वे प्रशासनानं। एक दोन नाही तर तब्बल 22 बळी या रेल्वे प्रशासनानं घेतले। घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज अश्रू ढाळत होती। दसऱ्याच्या सणाआधीच मुंबईकरांना काळा दिवस पाहायला लागला। परळ रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत निष्पापांना बळी पडावं लागलं। नातेवाईकांचा आक्रोश आणि हुंका काळीज पिळवटून टाकत होता। अनेकांचे या दुर्घटनेत हकनाक बळी गेले। ही हरवलेली माणसं आता परत येणार नाहीयेत, ती कायमची देवाघरी गेली, कारण त्यांचे बळी घेतले ते मुरदाड रेल्वे प्रशासनानं। तर एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मयुरेश हळदणकर या 19 वर्षीय तरुणानं आपला जीव गमावलाय। मयुरेश घरातला एकुलता एक कमावणारा मुलगा होता। कुटुंबाची जबाबदारी तर मयुरेशच्या घरात वरळीत शोककळा पसरली आहे। मयुरेशचे वडील प्रकाश हळदणकर हे आत्ता आपल्यासोबत आहेत। प्रकाशजी, काय नेमक्या भावना आहेत, काय सांगा? प्रकाशजी, ही घटना घडून गेली, काय नेमक्या भावना आहेत? प्रकाशजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे प्रकाश हळदणकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे। तर अतिशय मनाला चटका लावणारी ही घटना होती। मयुरेशच्या चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला। मयुरेश हा घरातील एकुलता एक कमावता मुलगा होता। कुटुंबाचा एकमेव आधार या घटनेमुळे हरपलाय। रेल्वे अधिकाऱ्यांच्या बेपरवाईचे बळी ठरले ते निष्पाप रेल्वे प्रवासी। परळ एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकांच्या परिसरातील नेमके कोणते दोष हे जीवघेणे ठरले त्याचाच जय महाराष्ट्रानं देखील वेध घेतलाय, पाहूया। बळी घेणारे जीवघेणे दोष, जीवघेणे दोष नंबर 1, लाखो प्रवासी अरुंदपूर। जीवघेणे दोष नंबर 2, बचावासाठी पर्यायी मार्ग नाही।
जीव घेणे दोष नंबर 3 रेल्वेकडे आपत्ती व्यवस्थापन नाही. जीव घेणे दोष नंबर 4 बाहेर निघण्याच्या मार्गात पाणी. जीव घेणे दोष नंबर 5 रेल्वे स्थानकाबाहेरचे रस्ते ही अरुंद. तो वरळीतला मयुरेशची आपण ही सगळी धक्कादायक कहाणी ऐकली. मयुरेशचे वडील आता आपल्यासोबत आहेत, प्रकाश हळदणकर. हळदणकरजी, काय नेमक्या भावना आहेत, काय सांगाल? हळदणकरजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? अतिशय दुःखद अशी घटना घडली, त्यानंतर अतिशय दुःखद अशी घटना घडली, काय आपल्या नेमक्या भावना आहेत या सगळ्या घटनेनंतर? आता काय बोलायचं, माझा लाडका तर माझ्याकडनं निघून गेला. आता एवढीच इच्छा आहे की त्याची एक बहीण आहे, तिला कुठे काहीतरी जॉब देत द्यावा अशीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. बाकीने काय तुमच्या पुढे बोलू शकत नाही. आता सरकारने पैसा देऊन तो का मला पुरणार आहे? तिला एक जॉब दिला तर मला एक घर बरं वाटतं, दुसरं काय नाही. आता तीच आम्हाला बघणारी आहे, दुसरं कोण आता आम्हाला बघणार आहे? तिच्यावरच, तिच्या आधारावरच आता आम्ही जगणार. आमचं काय राहिलं गेलं, आता सगळं गंगेला निघालं, आणि काय बोलू त्याचं. सरकारनं मदत जाहीर केली तातडीनं, मदतीची आपल्यापर्यंत मदत पोचते आता? आत्तापर्यंत काय नाही, एक कोणतरी आले न्यूजवाले, आपण ते का आता मला समजत नाही. आता तुम्ही न्यूज हे घेत आहे त्यामुळे सांग. नेमक्या हळदणकरची नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या सरकारकडे? हा, माझं काय, हॅलो, मला काय मागणं नको. माझ्या पोरीसाठी खाली आता तीच आम्हाला सांभाळणारी, तिच्यासाठी काय एक चांगलं जॉब द्या, एवढी तुमच्याकडे विनंती आहे. मग नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. तर सरकारकडे मागणी ही एकच आहे हळदणकरजी यांची, की मुलीला त्यांच्या नोकरी हवी आहे. आता मुलगी हीच त्यांचा खरं तर आधार आहे. मयुरेश हा अत्यंत घरचा एकमेव आधार होता, आणि नेमका तोच हरपलेला आहे. तर पुढे जाऊयात. त्या दोघी मैत्रिणी एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि एकाच ट्रेननं जाणाऱ्या होत्या, आणि त्यांचाही मृत्यू हा एकत्रच झाला. ही दुर्दैवी घटना घडली ती परळ रेल्वे स्टेशनवरती. कामगार कल्याण मंडळात काम करणाऱ्या मीना वारुचकर आणि श्रद्धा वरपे तर मुंबईच्या कामगार मंडळानं काम करणाऱ्या मीना वारुचकर यांच्या परळच्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. 38 वर्षांच्या मीनाच्या निधनानं तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मीना हीच त्यांच्या कुटुंबियांमध्ये एकमेव करती स्त्री होती. तिच्या जाण्यानं आता घर पोरकं झालं आहे. आता कोणावर अवलंबून राहायचं असा प्रश्न मीनाच्या कुटुंबियांनी केला आहे. आम्हाला बुलेट ट्रेन नको, पण रेल्वेनं योग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी आता त्यांनी केली आहे. याच कुटुंबियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी. कामगार मंडळामध्ये एल्पिस्टन इथे काम करणारी 38 वर्षाची मीना वालेलकर ही आज दुर्दैवीरित्या एल्पिस्टनच्या ब्रिज अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या आईवर ही शोककळा पसरली आहे. खूप मोठा ही दुर्घटना आहे. काय बोलू मी, माझं काय बोलू मी, काय बोलू शकत नाही, काय सांगू शकत नाही आम्ही. हे जे झालं खूप वाईट आहे. मला खूप हे वाटतं की
एवढ्या लांबून आम्ही मुंबईत काम करायला येतो. इथून मुंबईतून 80 किलोमीटर मुंबईत कोणाची रेल्वेतर्फे किंवा प्रशासनातर्फे काहीही सोय केलेली जात नाही. तसेच गेल्या कित्येक वर्षापासून हा ब्रिज जो आहे एल्फिन्स्टन ब्रिज, तिथे जो रेल्वेचा स्पार्क झाला त्याच्यामुळे जे नाहक आज जे दुर्दैवी लोकांच्या घटना झाल्या त्यांना कारणीभूत हे फक्त रेल्वे सरकार आहे. आणि अशा गोष्टी पुढे घडू नयेत ह्याच्यामुळे आमची एकच कळकळीची विनंती आहे की त्वरित काय तो ॲक्शन रेल्वेने उचलावी व त्या ब्रिजची दुरुस्ती करावी. किती किलोमीटर प्रवास करत होते आणि कुठून कुठपर्यंत आणि किती वर्षापासून? गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा प्रवास होता तिचा. तिच्या जोडीदार म्हणजे तिच्या फ्रंट सीटला जी बसायची तिच्यासोबत वरपे म्हणून कल्याणची तिची सहमैत्रीण तिच्यासोबत कामाला होती, तिचासुद्धा ह्या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. एवढीच आम्हाला अजून प्रशासनाने माहिती दिली. रेल्वे प्रशासन दोषी आहे. आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगतो का, आम्हाला जे न्याय मिळावा हे आमचं आव्हान आहे. आणि आज मोदी सरकार जे लोकांना सांगतो का बाबा आम्ही बुलेट ट्रेन चालू करणार आहे, पर आमची नम्र विनंती आहे का सर्वात पहिले आपले रेल्वाला आणि रेल्वे प्रशासनाला सुधारावा. आणि आमचे जे आज आमची जी माझी जी भाची गेलेली आहे मी नम्र विनंती करत आहे मोदी सरकाराला का या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यावं. सरकारनी रेल्वेच्या प्रवाशांसाठी सुखसुविधा द्याव्यात, बुलेट ट्रेन नाही तर रेल्वे सुधारणा करावी अशा पद्धतीची मीनाचे कुटुंबीय मागणी करत आहेत. पण सरकार मात्र झोपलेलं आहे अशाच पद्धतीचं दिसतंय. व्हिडिओ जर्नली संदीप सह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर देखील आहेत. प्रदीपजी, आपण पाहतोय ह्या सगळ्या कहाण्या आहेत, सगळ्या ह्या खिन्न करणाऱ्या कहाण्या आहेत, प्रत्येकाची दुःख आहेत. नेमकी या पुढची तुमची भूमिका काय असेल? तुम्ही तातडीनं एक PIL दाखल केलेली आहे, काय सांगाल? काल जेव्हा ही गोष्ट घडली त्यावेळेस अगदी काळजाचा थरका फुटण्यासारखी ती गोष्ट होती. आम्ही ताबडतोब केम हॉस्पिटलला ताबडतोब निघालो. त्यावेळेस केम हॉस्पिटलमध्ये जे प्रेतांचे खच पडलेले होते त्यावरून आम्हाला मला असं वाटलं की खरंच ही इतकी दुर्दैवी घटना दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि नवरात्रीमध्ये घडणं खूपच वेदनादायी असं आहे. त्यामुळे मी आज दसऱ्याच्या कोणालाही शुभेच्छा देऊ इच्छित नाही. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही काल संध्याकाळी 3:30 मुंबई हायकोर्टामध्ये ही जनहित याचिका दाखल केलेली आहे की जेणेकरून ह्या रेल्वे प्रशासनावर वचक होईल, रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांवर, पुन्हा केंद्र सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे कमिशनर ऑफ पोलीस यांच्यावर आम्ही हा खटला दाखल करण्यासाठी आम्ही हा याचिका दाखल केलेली आहे की जेणेकरून जे मुंबईमध्ये आता जे दुरावस्थेमध्ये जे काही ब्रिज आहेत त्या ब्रिजमुळे अजून काही घटना अशा काही घडू नयेत असे आमचे प्रयत्न आता ह्या याचिकेमधून हायकोर्टाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यानंतर आज दादर वेस्टला जो आणि ईस्टला जोडणारा जो ब्रिज आहे पब्लिक ब्रिज त्यावर पण अशीच अशाच पद्धतीने खूप चेंगराचेंगरी होते. वेस्टला उतरणारा जो ब्रिज आहे त्यामध्ये पण अशाच प्रकारचा खूप त्रास होतो. आजूबाजूला फेरीवाले, दुकानवाले ह्या तिथे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्देशसुद्धा दिलेले की 100 किलोमीटरच्या आतमध्ये कोणत्याही फेरीवाल्यांना ठेवू नये. तरीसुद्धा तिथे फेरीवाले बसतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, RPFचे अधिकारी पैसे खाऊन हे सगळं करू देत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने या दुर्घटना पुढे घडू नयेत ही आमच्या हायकोर्टाकडे मागणी असणार आहे. नक्कीच. तर हायकोर्टाकडे तुम्ही ही मागणी केलेलीच आहे. तर या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहता जय महाराष्ट्र. रेलवे का ध्यान पब्लिक के तरफ है ही नहीं. सणाला रडवणारे गुन्हेगार कोण हा विशेष कार्यक्रम करावा लागतोय, कारण परळमध्ये एल्फिन्स्टन ब्रिजवरती जी चेंगराचेंगरी झाली त्यात 22 लोकांचा मृत्यू झाला आणि 39 जण हे जखमी झाले होते. आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते देखील आहेत. नितीनजी, नेमकं या सगळ्या घटनेला नेमकं जबाबदार तरी कोण आहे, काय आपली नेमकी भूमिका असेल यापुढे? कालचा जो दिवस होता 29 सप्टेंबर 2017
हा मुंबईच्या इतिहासामध्ये ब्लॅक फ्रायडे काळा दिवस म्हणून हा गणला गेलेला आहे. मुंबईत परेल स्टेशन एलिफेंट स्टेशन जे आहे त्या ठिकाणी काल सकाळी आणि म्हणजे मुंबईत खूप पाऊस पडला काल आणि अचानकपणे आलेल्या पावसामुळे लोकांची तयारी नसताना मानसिकता नसताना त्यांनी कुठली तयारी न करता किंवा छत्र्या न घेता ते निघाले होते बाहेर निघाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे कुठेतरी आश्रय घेण्यासाठी शेल्टर घेण्यासाठी हे जे प्रवासी होते हे त्यावेळेस त्या एलिफेंट स्टेशनच्या त्या ब्रिजवरती गेले आणि तिकडे त्यांनी ते शेल्टर घेतलं आसरा घेतला आणि अचानक आलेल्या पावसामुळे त्या ठिकाणी एवढी गर्दी जमली आणि दोन्ही बाजूंनी तो ब्रिज एकदम पूर्ण फुल झाला होता आणि अशामध्ये कुठेतरी अशी अफवा पसरली की त्या ठिकाणी स्पार्क झाला किंवा रेल्वेचा तो ब्रिजचा तो पत्रा पडला किंवा ब्रिज पडला आणि अशाही अशी अफवा पसरल्यामुळे एकदम घबराट निर्माण झाली आणि लोक सैऱ्यावर धावू लागले त्या ब्रिजवरती दोन्ही बाजूने बाहेर निघायचा प्रयत्न करू लागले. अशामध्ये ज्या वृद्ध महिला वृद्ध पुरुष लहान मुलं आणि सर्व लोक जी लहान लहान मुलं देखील होते अशा त्या ह्या गर्दीतून बाहेर निघू शकले नाही आणि एवढी धावाधाव झाली चेंगराचेंगरी झाली त्या चेंगराचेंगरी की हा 22 लोकांचा मृत्यू झाला. हा 22 लोकांचा मृत्यूपैकी 8 महिला 14 पुरुष होते आणि एक लहान मूल देखील होतं मला वाटतं. तर हा 22 लोकांचा मृत्यू नसून 22 कुटुंबांचा मृत्यू आहे कारण हे जे लोक होते हे रोजचे कर्मचारी लोक होते ह्यांचं घर यांच्यावरती डिपेंड होतं आणि त्यामुळे ह्यांचा मृत्यू झाल्यामुळे ह्या 22 कुटुंबामध्ये शोककळा पसरली असून त्या 22 कुटुंबाचा मृत्यू आहे. आणि हा जो ब्रिज जो आहे रेल्वेचा हा डेथ ब्रिज आहे याला डेथ ब्रिज म्हणता येईल. हे मला एक सांगायचं आहे की ह्या ब्रिजबद्दल अगोदर तक्रारी दाखल झाल्या होत्या आमचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील मला वाटतं 23 एप्रिल 2015 रोजी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून कळवलं होतं ह्या ब्रिजबद्दल. तसं एक ट्विट होतं माझ्याकडे एक ट्विट आहे बरं एक ट्विट मी वाचून दाखवतो. हे ट्विट केलं होतं सुरेश प्रभूजींना सिरियस रिस्क ॲट स्टॅम्पेड अँड लॉस ऑफ लाईफ ॲट परेल स्टेशन ओव्हर ब्रिज लिडिंग टू एक्झिट टुवर्ड्स एलिफेंट. दिस इज द फर्स्ट वॉर्निंग. ही फर्स्ट वॉर्निंग दिली होती त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये. दुसरी वॉर्निंग त्यांनी 4 दिवसांनी मला वाटतं अगोदरची 2 फेब्रुवारी दिली आहे आणि दुसरी वॉर्निंग दिली हे 4 फेब्रुवारी सेकंड वॉर्निंग दिली आहे आणि अशा अनेक ट्विट्स आहेत या रेल्वे मंत्र्यांना केलेल्या आहेत सरकारला केलेल्या आहेत पण ह्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही डोळे झाक केलेली. हा जो ब्रिज आपण जर पाहिला हा 106 वर्ष जुना ब्रिज आहे ब्रिटिश काळामध्ये बांधलेला. अशा प्रकारचे 100 अधिक ब्रिज आपल्या राज्यामध्ये आहेत आणि त्याची अवस्था वारंवार लोकांनी तक्रारी करून देखील त्याचं कोणतंही रिपेअरिंग किंवा त्याची रिकन्स्ट्रक्शन केलेलं नाही त्याची रुंदी वाढवली नाही आणि लोकांना हे मरण्यासाठी हे डेथ ब्रिज दिलेलं आहे. लोकांना मरायचं असेल या ब्रिजवर जाऊन थांबा आपोआप तुम्ही मराल अशी ही परिस्थिती आजची आहे. आणि ह्या संदर्भात काल जेव्हा ही हा प्रकार झाला माझे क्लायंट हे प्रदीप भालेकर त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेले तिकडचं ती परिस्थिती बघायला ती परिस्थिती बघून ते एकदम व्यथित झाले माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं असं आहे. मी देखील नंतर त्या ठिकाणी गेलो स्वतः बघितलं सगळी शोककळा पसरली होती लोकांचे जीव गेले होते एकदम ती परिस्थिती बघवेना मला देखील बघवेना. त्यानंतर आम्ही ठरवलं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये ह्या दोषींना म्हणजे हे जे 22 खून झालेले 22 खून नसून हे 22 कुटुंबाचे खून आहेत आणि ह्या दोषींना ही शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणजे कोणाला झाली पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे जबाबदार आहेत रिस्पॉन्सिबल आहे ह्या सगळ्या घटनांना ते आहे रेल्वे प्रशासन. कारण ह्यांना जे आपण तक्रारी करून देखील यांनी कोणती स्टेप्स घेतलेली नाही या परेल स्टेशनचं एलिफेंट स्टेशनचं कोणतंही रिपेअरिंग किंवा रिकन्स्ट्रक्शन केलेलं नाही किंवा त्यावेळी कोणती सूचना दिलेली नाही. हा जो प्रकार जेव्हा काल घडला त्या ह्या घटनेच्या वेळी जेव्हा लोक त्या ब्रिजवरती चढत होते ते जमा होत होते त्यावेळेचे तिकडचे RPF आणि GRP ह्यांची जबाबदारी असते की त्यांना तिकडे मॅनेज करायचं त्यांना सांगायचं त्यांना गायडन्स करायचं अमुक ठिकाणी अमुक दिशेला चाला अमुक इथे उभे राहा किंवा त्यांनी तिथे जेव्हा ही घटना घडली त्यावेळी एकही तिथला पोलीस कॉन्स्टेबल तिथे हजर नव्हता. आणि हे लोक तिथे का घाबरून पडतायत किंवा अफवा नेमकी काय होती आणि किंवा त्यांचं अफवांचं ते जे त्यांचं गैरसमज झालेला हा दूर करण्याचं काम होतं त्या पोलिसांचं काम होतं. त्या ठिकाणी RPFचा एकही जवान त्या ठिकाणी हजर नव्हता. हे RPFचे जवान हे रेल्वे मंत्र्यांची सिक्युरिटी करण्यामध्ये त्यांना प्रोटेक्शन देण्यामध्ये बिझी असतात. GRP सातपुते थोडंसं थांबवतो मी प्रकाश हळदणकरांकडे जातो पुन्हा एकदा. हळदणकरजी न्यायासाठी सातपुतेजी आणि आपले सामाजिक कार्यकर्ते भालेकरजी देखील आहेत आपल्यासोबत. नेमकी त्यांच्याकडे तुमची काय मागणी आहे थोडंसं हृदय कठोर करून विचारतो. आणखी मयुरेश असे बळी पडू नयेत त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून नेमकं तुम्हाला दोषी कोण वाटतं काय काय तुमची मागणी काय? आता दोषी कोणाला ठरवायचा या गवर सरकारलाच दोषी दिला पाहिजे कारण यांनी हे कामं असं केली नाही त्यामुळे माझ्या मुलाचं मृत्यू झालं. आता तो जर त्याच्या मित्राबरोबर गाडी जातो त्याचं काय दर्द तो
त्या ठिकाणी रेल्वेच्या याच्या तिकडे गेला आणि त्याच्यानंतर 12:15 मला एक फोन आला की मला त्या फोनवर असं कळण्यात आलं की मिळता तुम्ही ताबडतोब केम हॉस्पिटलला या. केम हॉस्पिटलला या त्यावेळेला मी धावत माझ्या मित्रांना तिघांना घेऊन मी केमला गेलो. तर मला केमला नेतात, मला तिच्या आतमध्ये सोडायला कबूल नाही. सोडायला कबूल नाही म्हणून एक आमचा शाखाप्रमुख होता इकडला, त्या शाखाप्रमुखला मी विचारलं की आमच्या मयूरचं काय आलं आहे. तो बोललो मयूरला की त्याचा एक्सरे काढायसाठी, त्याचा पायाला काय लागलं आहे एक्सरे काढायसाठी त्याला केमला तिकडे वार्डमध्ये नेलं आहे. त्यानंतर मी बोललो मला ते बघवणं आलं, मला मुला बघितल्याशिवाय माझा जीव खालीवर व्हायला. तर तेवढ्या तिने घरी जाताना एक ग्रीन चप्पल घातली होती, तर त्याने ह्याच्यात गेलो तर त्याची ग्रीन चप्पल पाहिली. पाहिल्याबरोबर मी त्या पाहिल्याबरोबर मी तो डोक्यावरचा पडदा असा वर केला, बघतो तो त्याचा मूर्ती झालेला बघून मला लावत आहे लावत आहे. नक्कीच हदणकरजी, आम्ही देखील तुमच्या दुःखात सहभागी आहोत. जय महाराष्ट्र सातत्यानं जेव्हापासून ही घटना घडली त्यानंतर सातत्यानं या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करत आहे आणि जय महाराष्ट्रने देखील हाच सवाल उपस्थित केला होता, या सगळ्या हत्याकांडाला नेमकं जबाबदार तरी कोण आहे. आणि ह्यासाठीच आता सातपुतेजी आणि भालेकरजी देखील या सगळ्या घटनेचा न्यायाचा लढा देणार आहेत. सातपुतेजी आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. भालेकरजी आपण देखील या न्यायाच्या लढ्याने आता सगळ्या पुढच्या कार्याला लागलेले आहात आणि लवकरात लवकर पुलांची रुंदी ही वाढेल अशी आशा आहे आणि जय महाराष्ट्र सातत्यानं याचा पाठपुरावा देखील करत राहील. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. रेल्वे का ध्यान पब्लिक के तरफ है ही नहीं.